जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत आणि विविध ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकरच्या प्रस्तावाबाबत जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शिवरत्न सभागृहात बोलावण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत उपाययोजना तसंच ग्रामपंचायतींकडून पाणी टँकरबाबत आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. तसंच विभागनिहाय आढावा घेण्यात येऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचं अध्यक्ष संजय शिंदे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. बैठक झाली, त्यामध्ये टंचाईमधल्या काही कामांना थोड्या थोड्या ज्या ज्या छोटे छोटे काम असतील त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. टँकरच्या बाबतीत काही प्रस्ताव आले तर त्याचाही आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर विभाग वाईज स्टेटचे सगळे विभाग पहिल्यांदा घेण्यात आले, त्यानंतर जिल्हा परिषदेचे विभाग घेण्यात आले आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची जलसंधारणची मीटिंग पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष शिवानंद पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती रजनी देशमुख, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, सदस्य बळीराम साठे, सुभाष माने, सदस्या मंगला कल्याण शेट्टी, अतिरिक्त सीईओ अर्जुन गुंडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.